नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. राज्यामध्ये ज्यावेळेस 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. तर ज्या नागरिकांनी लसीचे 2 डोस घेतलेले नाहीत त्यांना कोरोना होत असल्याचं शिंगणे म्हणालेत. आणि राज्यातील नागरिकांनी तातडीनं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. राज्यामध्ये जोपर्यंत 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत नाही आणि ज्या दिवशी इतक्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासेल त्या दिवशी लॉकडाऊन होईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अंदाज व्यक्त केला आहे, तशी माहिती दिली आहे. आणि आतापर्यंत जर कोणी लस घेतलेली नसेल तर त्यांनी ती त्वरित घ्या. लस न घेतलेल्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे असं देखील राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलंय. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्यांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होतीये आणि ज्या दिवशी राज्यामध्ये 700 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज भासेल त्या दिवशी राज्यामध्ये लॉकडाऊन होईल. त्यामुळे नागरिकांनी तातडीनं लसीकरण करून घ्यावं जेणेकरून रुग्णसंख्या वाढणार नाही, कारण लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतलेले नाहीत त्यांना कोरोनाची लागण होतीये असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी सांगितलं. नागरिकांनी तातडीनं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे आणि त्यातच राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स आहेत त्या त्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली आणि त्याचसोबत राज्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज ही कमी लागतीय, कारण ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांना तितकीशी ऑक्सिजनची गरज लागत नाहीये, ते रुग्ण पटापट बरे होत आहेत असं देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे ज्या दिवशी राज्यामध्ये 700 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज लागेल त्या दिवशी लॉकडाऊन होईल असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलंय. त्याचसोबत लसीचे दोन्ही डोस घेण्याचं आवाहन सुद्धा केलंय. यानंतर आता मुंबईतली आकडेवारी पाहूयात. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 13,648 इतके कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. गेले 3 दिवस मुंबईमध्ये कोरोनाचा उतरता आलेख बघायला मिळतोय. 25,000 दिवसाची पोहोचलेली रुग्णसंख्या ही आता 13,000 घसरली आहे. यापैकी सध्या 798 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय, तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे मुंबईमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईतली एका दिवसातली आकडेवारी ही कालची 13,648 इतकी समोर आली आहे. गेले 3 दिवस मुंबईमध्ये कोरोनाचा उतरता आलेख पाहायला मिळतोय, ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. तर आता एक नजर टाकूयात मुंबईतल्या गेल्या 5 दिवसांच्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीवर. 6 जानेवारी रोजी 20,181 इतका आकडा होता एका दिवसातला. 7 जानेवारीला 20,971 इतके रुग्ण एका दिवसात सापडले होते. 8 जानेवारीला थोडीशी रुग्णसंख्या कमी झाली आणि 20,318 इतके रुग्ण सापडले होते. 9 जानेवारीला हा आकडा आणखी कमी झाला, 19,474. आणि काल 10 जानेवारी रोजी 13,648 इतकी एका दिवसातली मुंबईतली रुग्णसंख्या होती. मुंबईतून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, आपण याच संदर्भात बोलूयात. प्रणाली, गेल्या 5 दिवसांपूर्वी अगदी 20,000 मुंबईतली एका दिवसातली आकडेवारी गेलेली होती, ती आता कालच्या दिवसात 13,000 आली आहे. ही जरी समाधानकारक बाब असली तरी मात्र तितकीच काळजी अजूनही घ्यायची आहे. काय एकूणच या आकडेवारी बद्दल सांगाल श्वेता? आपण बघितलं तर 25,000 दर दिवशी रुग्ण ही आकडेवारी मुंबईमध्ये पोहोचायला अवघ्या 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागलेला होता. म्हणजे ज्यावेळेला आपण बघितलं की जुनं वर्ष सरत होतं त्यावेळेला कोरोना रुग्णांची आकडेवारी मुंबईमध्ये 400-500 घरात होती आणि अवघ्या 8 ते 10 दिवसांमध्ये ही आकडेवारी 25,000 पोहोचलेली होती.
त्यानंतर जर आपण आत्ताचा आलेख बघितला तर गेल्या 3 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी म्हणजे 25,000 पीक गाठलेला होता आणि त्यानंतर आता ही आकडेवारीला उतरती कळा लागली असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला आपल्याला दिसलं की शनिवार रविवार ही आकडेवारी कमी होत होती आणि याच्यापूर्वीसुद्धा आपण बघितलं लाटांमध्ये वेगवेगळ्या की जी आकडेवारी ती शनिवार रविवार कमी असायची कारण त्यावेळेला टेस्टिंग कमी व्हायचं म्हणूनच टेस्टिंग कमी होत आहे म्हणून ही आकडेवारी कमी होत आहे का असा एक प्रश्न निर्माण झाला होता. तरीसुद्धा आपण जर बघितलं तर कालसुद्धा ही आकडेवारी कमी होताना दिसलेली आहे. परवा आणि कालमध्ये तर या आकडेवारीमध्ये तब्बल 6,000 फरक आहे आणि आपण जर एकूण राज्याची आकडेवारी बघितली तर त्यामध्ये मुंबईचा हातभार खूप मोठा होता. जशी जशी मुंबईची रुग्णसंख्या वाढत होती तितक्याच मोठ्या प्रमाणावर राज्याची आकडेवारीसुद्धा वाढत होती आणि ज्या प्रमाणात आता मुंबईची आकडेवारी कमी होते त्याचा परिणाम हा राज्याच्या आकडेवारीवरसुद्धा होताना दिसतोय. राज्याची आकडेवारीसुद्धा तब्बल 10,000 नी कमी आलेली आहे. हे एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत आपण बोलतोय त्यामुळे नक्कीच ही गोष्ट दिलासा देणारी आहे. असं जरी असलं तरी ओमायक्रॉनच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की याची लागण खूप झटपट होते. दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघितलेलं होतं की कोरोनाची लागण झाल्यानंतर 4थ्या 5व्या दिवशी तुम्हाला त्याची लक्षणं दिसत होती तसं ओमायक्रॉनच्या बाबतीत दिसून येत नाही. तुम्हाला लागण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याची लक्षणं दिसून येतात. त्यामुळं सुद्धा नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. लस घेतलेल्या लोकांना त्याचा कमी फटका बसतोय किंवा त्यांच्यावर कमी परिणाम होतोय हे जरी एकीकडे खरं असलं तरी जे सिनियर सिटीजन आहे जे कोमॉर्बिड लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार आहेत अशा लोकांनी मात्र नक्कीच काळजी घ्यायची गरज आहे. आणि हा जितक्या वेगात स्प्रेड होतोय त्याच्यासाठी म्हणून प्रत्येकानंच काळजी घेण्याची गरज आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी वयोवृद्ध नागरिक किंवा कोमॉर्बिड असलेला व्यक्ती आहे त्याला जर आपल्याला त्रास होऊ द्यायचा नसेल तर ती सगळी काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे. भलेही आपण 2 डोस घेतलेले असेल भलेही आपण तरुण असू तरी सुद्धा काळजी मात्र ही प्रत्येकानं घ्यायची आहे. बिलकुल अगदी बरोबर आहे प्रणाली आणि धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे मुंबईतली आकडेवारी जरी आता हळूहळू कमी होत असली तरी सुद्धा काळजी तितकीच घेणं महत्वाचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा ही तिसरी लाट थोडीशी वेगळी आहे आणि इथे एका दिवसामध्ये 25,000 जिथे रुग्ण मुंबईमध्ये सापडत होते तिथे आता हळूहळू ही आकडेवारी कमी होताना दिसते ही दिलासादायक बाब. आणि मागच्या 24 तासात नागपूरमध्ये 971 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले. मागच्या 10 दिवसांपासून हा ग्राफ असाच वाढतोय. पीक पॉइंट कधी येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र नागपूरमध्ये प्रशासनानं कडक निर्बंध लावले असून लसीकरणावरती सुद्धा प्रशासनाचा भर आहे. मुंबईची आपण आकडेवारी पाहिली त्यानंतर आता नागपुरातली पाहतोय. प्रशासनाकडून सांगितलं जातंय लवकरात लवकर लसीकरण करून घ्या कारण रुग्णसंख्येचा वाढता आलेख हा नागपुरातला दिसतोय. 6 जानेवारीपासून 10 जानेवारीपर्यंतची आकडेवारी पाहिली तर 379 इतके 6 जानेवारीला एका दिवसातले रुग्ण नागपुरात होते. त्यानंतर 7 तारखेला 593, 8 तारखेला 549, 9 जानेवारीला वाढलाय आकडा 723 आणि काल 10 जानेवारी रोजी 792 इतके रुग्ण नागपुरात एका दिवसात सापडले होते. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपुरातून आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपुरातला जर कोरोना रुग्ण संख्येचा म्हणजे या आकडेवारीचा जर आलेख पाहिला तर गेल्या 5 दिवसांमध्ये कालपर्यंत ही सर्वाधिक आकडेवारी होती. त्यामुळे काय कारणं आहेत किंवा कशा पद्धतीने टेस्ट होत आहेत नागपुरात इतकी मोठी रुग्णसंख्या दिवसेंदिवस दर दिवसाला समोर येते. नितीश श्वेता, जर आपण मागच्या 10 दिवसातला विचार केला तर मागच्या 10 दिवसाआधी नागपूरमध्ये कोरोनाचा ग्राफ हा 20 ते 25 रुग्णांच्या घरामध्ये होता. आता तो 971 वर गेलेला आहे. हा संपूर्ण जिल्ह्याचा आहे. यामध्ये 729 हे नागपूर महानगरपालिका हद्दीतले रुग्ण आहे. जर का तुम्ही या ग्राफकडे बघितलं तर इतर शहराच्या तुलनेने हा ग्राफ खूप कमी आहे जरी वाटत असला तर त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे नागपूरमध्ये टेस्टिंगचं प्रमाण देखील कमी आहे. म्हणजे क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेले लोक किंवा त्यांच्या नातेवाईकांची सध्या टेस्टिंग केली जात आहे. स्वतःहून बरेचसे लोक जायला टाळाटाळ करताय. म्हणजे कोणाला लक्षण असेल, सर्दी खोकला असेल किंवा इतर काही ओमायक्रॉन किंवा कोविडचे लक्षण असेल तरी ते जायला टाळाटाळ करताय. हे एक प्रमुख कारण आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि दिलासादायक गोष्ट ही आहे की आतापर्यंत जे काही रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे त्यामध्ये एकही रुग्ण असा नाही की ज्याला ऑक्सिजन लावायची गरज पडली. 1% रुग्ण असा आहे जे स्वतः हॉस्पिटलाइज झाले किंवा त्यांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली. मात्र सर्वांची परिस्थिती
स्थिर आहे, सर्वांचं बहुतांश रुग्णांचं ऑक्सिजन लेवल स्थिर आहे, त्यामुळे प्रशासन देखील दिला या संपूर्ण घटनेकडे बघून तेवढं चिंतित दिसत नाही। त्यामुळेच नागपूरमध्ये आपण पाहायला मिळतं की नियमाचं पालन देखील होताना दिसत नाही। काल जर आपण नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये चित्र बघितलं तर सामान्य काळामध्ये जशी गर्दी तिथे राहते तशीच गर्दी तिथे पाहायला मिळत होती। मात्र असं असलं तरीही प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना विनंती केली जात आहे की नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, कोविड नियमाचं पालन करण्याची गरज आहे, कारण की जो ग्राफ मागच्या 10 दिवसांमधून वर चालला आहे तो निश्चितच आणखी पुढे पीकवर जाईल आणि नागपूरचा आकडा एका दिवसाचा तज्ञांकडून जी भीती व्यक्त केली जात आहे तो 10,000 घरात देखील जाऊ शकतो। तर का लोकांनी नियमाचं पालन केलं नाही आणि काळजी घेतली नाही तर त्यामुळे प्रशासनात जास्तीत जास्त भर हा वॅक्सिनेशनवर आहे। सोबतच इतकंच नाही तर कालपासून बूस्टर डोसला देखील सुरुवात झालेली आहे। जे सिनियर सिटीजन असेल किंवा फ्रंटलाईन वर्कर असेल यांना देखील ते वॅक्सिनेशन त्यांचं करून घेतलं जात आहे। त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये नागपूरकरांनी जो अनुभवला म्हणजे राज्यातल्या इतर शहराच्या तुलनेने सर्वात जास्त दुसऱ्या लाटेची जर का झड कोणत्या शहराला बसली असेल तर ती नागपूर शहराला बसली होती। कारण की नागपूर शहरामध्ये विशेष करून रुग्णांचं ते भरती करण्याची प्रक्रिया असते किंवा हॉस्पिटलाईज करायची जेव्हा वेळ येते तेव्हा निश्चित नागपूरच्या रुग्ण इथं असत नाही, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येतात। त्यामुळे इथे जो ताण असतो यंत्रणेवर तो खूप जास्त वाढतो। त्यामुळे प्रशासनाने सर्व नागरिकांना विनंती केली आहे की दिवसेंदिवस कोरोनाचा ग्राफ वाढत आहे, त्यामुळे सतर्क राहा, काळजी घ्या आणि नियमाचं पालन करा। जी जी अगदी बरोबर आहे तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। नागपूर मधली आपण गेल्या 5 दिवसातली आकडेवारी आणि काल तर रुग्णसंख्या वाढलेली दिसली ही नागपुरातली परिस्थिती आहे। यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे बघूयात। इथे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झालाय, कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झालाय। एकाच दिवसात बाधित रुग्णांची 100 पार झाली आहे। उस्मानाबादमध्ये 104 रुग्ण एका दिवसात बाधित झाले आहेत, यामध्ये 13 लहान मुलांचा देखील समावेश आहे। लहान मुलांचा आकडा वाढतोय ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे। उस्मानाबादमध्ये एकूण 409 रुग्ण कोरोनावरती उपचार घेत आहेत आणि कालच्या एका दिवसामध्ये 104 इतकी रुग्णसंख्या समोर आली आहे। त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा एकदा उद्रेक झाला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये। एकाच दिवसात बाधित रुग्णांनी 100 पार केलेली आहे। जिल्ह्यामध्ये 104 रुग्ण एकाच दिवसात बाधित झाले। उस्मानाबादेतली ही आकडेवारी आहे 6 जानेवारीपासूनची 10 जानेवारीपर्यंतची। 6 जानेवारीला 23 रुग्ण एका दिवसात सापडले होते, त्यानंतर 7 तारखेला 80, 8 तारखेला 66, मग 9 तारखेला 23 रुग्ण सापडले होते। मात्र पुन्हा एकदा 10 तारखेला रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आणि 104 रुग्ण हे एका दिवसात उस्मानाबादमध्ये सापडले। तिसऱ्या लाटेमध्ये आतापर्यंत 100 वर रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे उस्मानाबादमधली। त्यात 13 लहान मुलांचा देखील समावेश आहे, त्यामुळे थोडीशी चिंता वाढली आहे कारण लहान मुलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे। तुळजापूरमध्ये सुद्धा 22 नवे रुग्ण आलेले आहेत आणि वेगवेगळ्या या शहरांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या किती रुग्ण नेमके सापडलेले आहेत याची आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत आहेत। बालाजी, उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच या तिसऱ्या लाटेमध्ये 104 म्हणजे 100 वर रुग्ण सापडलेले आहेत, कोणकोणत्या भागामध्ये आहेत, किती आणि कुठे जास्त आहेत? श्वेता, एकूण जर बघितलं तर 31 डिसेंबर रोजी 9 रुग्ण जे आहेत ते उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले होते। 5 महिन्यानंतर जो आहे तो आकडा रुग्ण सापडण्याचा तो वाढला होता। 31 डिसेंबर पर्यंत आज 10 जानेवारी आहे। 10 जानेवारीपर्यंत जर बघितलं तर उस्मानाबाद जिल्ह्यात जो रुग्णांचा आलेख आहे तो आकडे वाढताना दिसत आहेत। 7 जानेवारीला 80 रुग्ण निघाले होते, त्यानंतर 2 दिवसानं जर बघितलं तर 104 रुग्ण जे आहेत ते उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आलेले आहेत। सगळ्यात सर्वाधिक जर रुग्ण बघितले तर उस्मानाबाद तालुक्यात 39 रुग्ण आढळून आले, त्याच्या खालोखाल तुळजापूर 22 आहे, उमरगा 20 आणि लोहारा तालुक्यात 9 रुग्ण आहेत, तर कळंब तालुक्यात 11 आहेत। कळंब आणि तुळजापूर तालुके हे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याचे दिसत आहे। तर उस्मानाबादला एक तालुका परंडा तालुका असा आहे की तिथे अद्यापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये। शेवटातली गंभीर बाब असं म्हणायला पाहिजे की याच्यामध्ये जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये 13 जे कालचे जे अहवाल आहेत त्याच्यामध्ये 13 लहान मुलांचा देखील समावेश झालेला आहे। शाळा ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत, परवा दिवशी राज्य शासनाने जरी आदेश काढले तर कालच्या दिवशी ज्या आहेत त्या शाळा उस्मानाबाद जिल्ह्यातील सुरूच होत्या। आजपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्देश दिलेला आहे। मात्र याच्यामध्ये अगोदर जर बघितलं तर भूम तालुका असेल किंवा परंडा तालुका असेल याच्यामध्ये काही भागात लहान मुलं जी आहेत ती बाधित आली होती, त्यामुळे याचा हा मुलांचा सुद्धा आकडा चिंता वाढवणार आहे। आकडे जर बघितले तर आतापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात एकही मृत्यू जो आहे तो तिसऱ्या लाटेत कोरोनामुळे झालेला नाहीये। मात्र बाधित येण्याची संख्या जर उस्मानाबाद तालुका जिल्ह्याचा लोकसंख्येचा विचार केला, 409 रुग्ण जे आहेत ते उपचाराखाली आहेत आणि हीच कुठेतरी चिंता वाढवणारी बाब आहे।
ऑक्सिजन बेड आणि इथले इतर बेड जरी वापरात आलेले एवढ्या मोठ्या प्रमाणात नसतील, मात्र ही रोजची आकडे जी आहे ती चिंता वाढवणारी आहे. आकडे वाढत राहिले तर एक वेळ बालाजी नक्कीच ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे, कारण एका दिवसात 104 रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सापडलेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे तिसऱ्या लाटेतली. आता पुढची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. आमदारांचं निलंबन मागे घेणं सभागृहाच्या हातात आहे, त्यामुळे सुनावणीला काही अर्थ नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय. विधानसभा उपाध्यक्षांसमोर सुनावणीला उपस्थिती लावल्यानंतर शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपाध्यक्षांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला बोलावलं, मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असून त्यावरती उद्या आणि परवा सुनावणी असल्याचं आशिष शेलार यांनी काल सांगितलं. आज सर्व 12 आमदारांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे आम्ही सर्व 6 आमदार 12 आमदारांच्या वतीने माननीय उपाध्यक्षांच्या दालनामध्ये आज त्यांच्या सुनावणीला त्यांनी बोलवलं होतं त्या ठिकाणी गेलो. त्याआधी सर्व 12 आमदारांनी कायदेशीर आपलं मत आणि म्हणणं सचिवांच्या कार्यालयात लिहून दिलंय, लिहून पाठवलं आणि त्याची रिसिव्ह्ड कॉपीसुद्धा घेतली. माननीय उपाध्यक्षांचा आम्ही धन्यवाद व्यक्त केला की त्यांनी सन्मानपूर्वक आम्हाला बोलवलं. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सभागृहासमोर निलंबनाच्या कारवाईमध्ये कमी करणं किंवा त्या कारवाईला परत घेणं हे सभागृहाच्या अधिकारात आहे. आणि आज काही सभागृह नाही, सभागृह ज्यावेळेला होतं त्यावेळेला आम्ही अर्ज केला होता, त्यावेळेला अशी सुनावणी घेण्यात आली नाही. ती का घेण्यात आली याच्यावर आम्ही आज भाष्य करणार नाही, पण आता सभागृह अस्तित्वात नसताना या विषयावर सुनावणी किंवा चर्चा हे सुप्रीम कोर्टाचा निर्देश जो आम्हाला समजतोय त्यानुसार उपयोगी नाही, एवढं आम्ही निदर्शनास आणून दिलंय. तर या 12 आमदारांच्या निलंबना प्रकरणी आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना आज आणि उद्या सुनावणी होते त्या संदर्भात आपण अधिक बोलूयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, सर्वोच्च न्यायालयामध्ये या 12 निलंबित आमदारांच्या प्रकरणासंदर्भात जी काही सुनावणी होणार आहे त्याबद्दल काय माहिती मिळते? महत्वाचं म्हणजे आज जस्टिस खानविलकर आणि जस्टिस सी टी रविकुमार यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. यापूर्वी एकदा सुनावणी झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सूचना दिल्या होत्या की आपण या संदर्भात विधानसभा अध्यक्षांना अर्ज करावा आणि अर्ज करून निलंबन करत करण्याकरता त्यांच्याकडे मागणी करावी. तसा अर्ज आशिष शेलार आणि इतर आमदारांनी केला आणि त्यावरती कुठली सुनावणी नुकतं त्यांनी सांगितलं. पण आता त्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे, महत्त्वाचं म्हणजे त्या सुनावणी दरम्यान काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. पण ज्या पद्धतीनं आशिष शेलार यांनी दावा केला होता की गेल्या सुनावणीमध्ये त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, दिलासा मिळाल्यानंतर दावा केल्यानंतरही त्यांचं निलंबन काही रद्द झालं नव्हतं, त्यामुळे आता निलंबन रद्द करण्याकरता त्यांच्या वतीने काय युक्तिवाद केला जातो हे तर सुप्रीम कोर्टात पाहणं मदत ठरणारच आहे. पण सोबतच ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षाचे अधिकार असतात त्या अधिकारांच्या मध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करतं का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्वेता जी, प्रशांत, आणि विधानसभा उपाध्यक्षांसमोरची सुनावणी त्याला काही अर्थ नाही असं आशिष शेलार यांचं म्हणणं आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आज काय सुनावणी होते आणि त्यातून काय निष्पन्न होतं याकडे त्यांचं लक्ष आहे. या सुनावणीला कुणी उपस्थित राहण्याची शक्यता? ज्या पद्धतीने गेल्या वेळेस आशिष शेलार या सुनावणीला उपस्थित होते त्यावेळेस, त्यामुळे आज देखील, आज आणि उद्या देखील जी सुनावणी होणार आहे, या सुनावणीला आशिष शेलार आणि इतर जे आमदार जे आहेत 12 आमदार निलंबित, त्यांच्या वतीने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेकदा ही सुनावणी जी आहे सुप्रीम कोर्टाची ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू आहे. आणि ज्या पद्धतीनं देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या बघता निश्चितपणे हे ज्या पद्धतीनं बघितलं जात आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असणारच आहे, त्यामुळे आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आशिष शेलार मुंबईहून जुळतात की दिल्लीहून जुळतात, कारण की त्यांचे वकील तर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दिल्लीतून जुळणार आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं ठरणार आहे की आशिष शेलार दिल्लीत येतात की नाही येतात. या संदर्भात त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे, पण ते होऊ शकतं की मुंबईतून
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जुळतील आणि या संदर्भात आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त करतील. पण महत्त्वाचं म्हणजे आज आणि उद्या या दोन दिवस या संदर्भात सुनावणी होणार आहे. लक्ष आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाकडे की निर्देशाच्या माध्यमातून त्यांचं निलंबन रद्द होतं का. जी प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. सुनावणी आज आणि उद्या सुप्रीम कोर्टामध्ये होईल. नेमकं हे काय काय घडतंय दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली माहिती आणि अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहूच. या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता आपण इथेच थांबतोय. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी News18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी महत्वाची गोष्ट ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि सरकारनं घालून दिलेले सगळे नियम पाळा.